पापड बिल्ली असन तिले पक्षात आणाले. नरेश आपलं पवार जे आहे पवारची भाची होते शरद पवारची आपल्या पक्षात येणार आहे. लाखीचा विचार म्हणजे म्हणजे तुला फोन आला का मी यांच्या पक्षामध्ये मला जायचं आहे पण ते तुझ्या माध्यमात माझ्यापर्यंत येऊन द्यायला. म्हणजे आपलं वजन पाय किती आहे का आपल्या ऐरा गैरा आपल्या आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. ऐरा गैरा आपल्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या पक्षात काय वजन आहे. मला तर असं वाटतं का शरद पवारची तयारी आपल्या पक्षात येवायची. म्हणजे राष्ट्रवादी बंद होणार आहे का. हो पक्की खबर आहे. राष्ट्रीय एकता विचार मंच. हा खुबिया न्यूज. खुबिया न्यूज आहे. आणि शरद पवार पक्के येणार आहे आपल्या पक्षात. पक्क झालंय. म्हणजे इंडियन नॅशनल पुऱ्या गोष्टी झाल्या. पुऱ्या पुऱ्या झाल्या. पुऱ्या याची अमेरिकेत मीटिंगही झाली आहे. किती मिनिट झाली. हो राष्ट्रीय एकता विचार मंचच्या पुऱ्याने भारतामध्ये. हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे म्हणजे सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये झालं का राष्ट्रीय एकता विजय म्हणजे काही पुऱ्या नाही होता. म्हणजे लाईट लागले कसे एखादा माना. सगळ्या सगळ्या नेत्याच्या लाईट लागले कसे लाईट त्याच्या डोक्यामध्ये नेत्याच्या. आपला जो डेमो आहे ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. डेमो मुळे त्यांच्याकडे डेमो नाही आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यामुळे आपल्याकडे धाव करून राहिले. व्हेरी गुड व्हेरी. मग आपल्या पक्षाचे ते काय करणार आहे. आपल्याला काय देणार आहे आपल्या पक्षासाठी. आपल्या पक्षाला पैसा पैसा बॅनर बॅनर सभेचे पुरे प्रोग्राम पुऱ्या भारतामध्ये. राहुल गांधीची बहीण देणार आहे. अरे हो वार्डा वार्डा वाड्रा. मग कोण तो काँग्रेस सोडून लागत होते. हो येऊन राहिला. राहुल गांधीची बहीण नाही काय ते प्रियंका गांधी. तिचा तर मला कालच फोन आला. काय म्हणे रमेश. म्हटलं बसल्या घरी निरोप सांगा म्हणे. मी पक्षात येऊन राहिली. राष्ट्रीय एकता विजय म्हणजे दाखवले कोण तेच तर नाही समजून राहिलं. डेमो डेमो अतुलदा डेमो. म्हणून त्या दिवशी संसदमध्ये मीटिंग झाली. संसदमध्ये चर्चा झाली. हर पक्षावर म्हणून झाले हमने ये कर रहे हम वो कर रहे हम कर रहे. मग काही पक्षवाले म्हणे राष्ट्रीय एकता विचार म्हणजे पर्यायच नाही हमको हम वही पक्ष मध्ये आ रहे है. पुरे पक्षाचे काही